नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो अरबी समुद्रामध्ये निर्माण होत आहे एक नवीन चक्रीवादळ त्यामुळे महाराष्ट्राच्या बऱ्याच भागामध्ये नवीन महिन्याच्या सुरुवातीलाच एक डिसेंबरपासून जबरदस्त पावसाची शक्यता आहे छोटीशी अपडेट आहे संपूर्ण जिल्ह्यांचा आढावा आपण घेणार आहोत बघणार आहोत एक डिसेंबर रोजी कोणत्या भागामध्ये आपल्याला अतिमुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो ढगफुटीची शक्यता आहे तर तुळक भागामध्ये गारपीट होण्याची शक्यता देखील आहे चला तर सविस्तर बघूया छोटीशी अपडेट आहे जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा बेलायकून बटन प्रेस करा व्हिडिओच्या अपडेटसाठी तर चला सविस्तर बघूया सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अतिमुसळधार पाऊस अशक्य सावंतवाडी मालवण कणकवली कुणकेश्वर पोंडा हा जो सर्व परिसर आहे या सर्व परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह मध्यम ते काही भागामध्ये अतिमुसळधार पाऊस बघायला मिळू शकतोय एक तारखेच्या दरम्यान या ठिकाणी जबरदस्त पावसाची शक्यता आहे एक डिसेंबरच्या दरम्यान तसेच राजापूरकडे मध्यम स्वरूपाचा राहील काही भागामध्ये मुसळधार पाऊस रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देखील जबरदस्त मुसळधार पावसाची शक्यता असून रत्नागिरी जिल्ह्याच्या दक्षिणेला पाऊस जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतो आहे मुसळधार पावसाची शक्यता आहे तर या ठिकाणी रत्नागिरी नेरवा मुलगुण मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो आहे पूर्व भागकडे देखील मध्यम स्वरूपाच्याच पावसाची शक्यता रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बेलकर संगमेश्वर आणि आसपासच्या परिसरामध्ये आहे मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार होऊ शकतोय माखजांकडे मध्यम स्वरूपात राहील तुरळक भागामध्ये मुसळधार होऊ शकतोय गुहागर चिपळूण खेड दापोली या सर्व परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह मध्यम सरींची शक्यता आहे काही ठिकाणी हलक्या स्वरूपात देखील राहील हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे जोर जास्त राहील तसेच प्रतापगड गोरेगाव दिवेघर हा जो सर्व परिसर बघितला असता सर्वत्र मध्यम ते काही भागामध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे दिवेघर गोरेगाव या ठिकाणी जोर जास्त राहील रोहा तसंच लवासा मध्यम सरींची शक्यता आहे रायगड जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे डग फुटीस दृश्य पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतो आहे तर अलिबाग सोंडी पेजरी पेण शिरावली तसंच नागोठाणा हा जो सर्व लगतचा काही परिसर आहे या सर्व परिसरामध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो या ठिकाणी एक डिसेंबरच्या दरम्यान तसेच नेरळ नवी मुंबई मुंबई या ठिकाणी देखील वादळी वाऱ्यासह विचांच्या कडकडाटासह मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये आहे ठाणे उल्हासनगर मुसळधार पावसाची शक्यता आहे आणि पालघर जिल्ह्यामध्ये अतिमुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो पालघर जिल्ह्याकडे जोर जास्त राहील वसईविरा शहापूर या ठिकाणी देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे पालघरमध्ये बघितला असता पालघर मानोर बोईसर वाणगाव कासाक्रोड सफाली गोदमल वाडा या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही भागामध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे जबरदस्त पावस जोर एक डिसेंबरच्या दरम्यान वाढणार आहे एक दोन तीन डिसेंबरच्या दरम्यान राज्याच्या बऱ्याच भागामध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे तर मित्रांनो आता विदर्भामध्ये बघूया काय परिस्थिती आहे या पावसाचा काय परिणाम आपल्याला विदर्भामध्ये बघायला मिळू शकतो आहे तर नागपूर भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांकडे पावसाचा जोर थोडा कमी राहील अंशतः ढगाळ वातावरण हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे नागपूर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये तसेच गडचुली चंद्रपूर या ठिकाणी देखील पावसाचा जोर थोडा कमी राहील एकंदरीत बघितला असा पूर्व विदर्भाकडे अंशतः ढगाळ वातावरण हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे मुसळधार पावसाची शक्यता कमी आहे पूर्व विदर्भाकडे आणि यवतमाळ जिल्ह्याकडे मात्र यवतमाळ जिल्ह्याच्या पूर्व भागाकडे जोर कमी राहील यवतमाळ जिल्ह्याच्या बाकी भागाकडे पांढरकावडा या ठिकाणी हलक्या मध्यम सरी तर रुई जवळयार आणि साखरी दिग्रज दरवानेर यवतमाळ हा जो सर्व परिसर आहे सर्वत्र मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस आपल्याला एक डिसेंबरच्या दरम्यान या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये बघायला मिळू शकतो आहे हलक्या मध्यम सरी तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे तर वर्धा जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे राहील काही ठिकाणी अधूनमधून हलक्या सरींची शक्यता आहे जोर कमी आहे वर्धा जिल्ह्याकडे आणि अमरावतीकडे बघितला असता पूर्व भागाकडे पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे चांदूर तसेच मोजरी मोर्शी वरुड नरखेड हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे आणि अमरावतीमध्ये अचलपूर चिखलदरा धारणी या सर्व परिसरामध्ये मध्यम ते तुरळक भागामध्ये अतिमुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो ढपुटी सदृश्य पाऊस होण्याची शक्यता आहे अकोलाकडे मात्र पावसाचा जोर जास्त राहील अकोला मुर्तिजापूर दर्यापूर अकोट तेल्हरा मध्यम ते काही भागामध्ये अतिमुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो ढकफुटी सदृश्य पाऊस होण्याची शक्यता आहे जोर महाराष्ट्राच्या बऱ्याच भागामध्ये पुन्हा एकदा जबरदस्त वाढणार आहे एक डिसेंबर रोजी या ठिकाणी जबरदस्त पाऊस बघायला मिळू शकतोय पाथूरकडे देखील मुसळधार पाऊस शक्यता आहे आणि वाशिम जिल्ह्यामध्ये बघितलं असता वाशिम जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस मरसूळ मालेगाव वाशिम मंगळूर पेर कारंजा खेडा रिठाळ रिसोड जवळपास संपूर्ण जिल्हाभर मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे लोणार मेहकर बुलढाणामध्ये तसेच चिखली बुलढाणा मोटाला देऊळगाव राजा मोहरा या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे आणि उत्तर महाराष्ट्रात खानदेशामध्ये बघितल्यासता एरंडोल जळगाव भुसावळ मुक्ताईनगर रावेर न्हावी तसंच या ठिकाणी चोपडा मळणेर पुरोळा या सर्व परिसरामध्ये मुसळधार पाऊस शक्यता पाचोरा भडगाव पाहूर जामनेर या ठिकाणी मध्यम सरींची शक्यता आहे आणि धुळे जिल्ह्यामध्ये बघितला असता धुळेकडे देखील मध्यम ते तुरळक भागामध्ये मुसळधार पाऊस शक्यता धुळे साकरी या ठिकाणी मध्यम स्वरूपाचं राहील आणि धुळे जिल्ह्यामध्ये पावसा जोर या ठिकाणी बघायला मिळू शकतो आपल्याला शिरपूर सिंदखेडा या ठिकाणी बघितला असता मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतोय विजांच्या कडकडाटासह पाऊसच शक्य आहे तुरळक भागामध्ये गारपीट पाऊस देखील बघायला मिळू शकतोय नंदुरबार काही भागामध्ये अतिमुसळधार पाऊसची शक्यता आहे नंदुरबार शहादा मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार या ठिकाणी राहील मात्र तळोदा कलकुवा कर्णी नवापूर विसरवाडी जबरदस्त पाऊस बघायला मिळू शकतो या भागामध्ये आणि आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये तसेच नाशिककडे देखील चांगल्या पावसाची शक्यता आहे मध्यम ते काही भागामध्ये आहे ती मुसळधार पाऊस देखील नाशिक जिल्ह्यामध्ये बघायला मिळू शकतो आहे पाऊस जोर थोडा जास्त राहील सापुतारा वणी मध्यम सरींची शक्यता जास्त भागामध्ये आहे सटाणा देवळा चांदवड मालेगाव मनमाड येवला या सर्व परिसरामध्ये मध्यम ते तुरळक भागामध्ये मुसळधार पाऊस निफाड नाशिक सिन्नर मध्यम सरींची शक्यता या ठिकाणी आहे हलक्या मध्यम सरी एक डिसेंबरच्या दरम्यान या ठिकाणी बघायला मिळू शकत आहे तसेच या ठिकाणी बघू शकता इगतपुरी त्र्यंबक मध्यम सरींची शक्यता आहे हलक्या मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो आहे काही भागामध्ये आणि कोपरगाव अहमदनगर जिल्ह्याचा उत्तर भाग या ठिकाणी बघितला असता कोपरगाव श्रीरामपूर संगमनेर अकोला या तालुक्यांमध्ये मध्यम सरींची शक्यता आहे काही ठिकाणी हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे तशी या ठिकाणी बघू शकता राहुरी घोडेगाव भगूर पाथळी अहमदनगर मध्यम सरींची शक्यता आहे अहमदनगर जिल्ह्याच्या दक्षिणेला जोर थोडा कमी राहील हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकते काही ठिकाणी वातावरण कोडे राहील राळेगाव काडा जामखेड कर्जत श्रीगोंदा या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे पुणे जिल्ह्याकडे देखील जोर थोडा कमी राहील अहमदनगरच्या तुलनेमध्ये जुन्नू मचं चाकण पुणे सासवड लोणत फलटण बारामती हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे सातारामध्ये बघितला असता सातारा कोरेगाव रहिमतपूर हा जो सर्व परिसर आहे हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे सातारा कोरेगाव रहिमतपूर अणधाव वडूज कुरुली कठाव निदाल दहीवडी अंशतः ढगाळ करून हलक्यामध्ये हा या ठिकाणी हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये सोलापूरकडे मध्यम ते तुरळक भागामध्ये मुसळधार पाऊस सोलापूर जिल्ह्याच्या पूर्व भागाकडे जोर जास्त राहील तर या ठिकाणी बघू शकता इंदापूर अकलूच पिलीव सांगोले पंढरपूर माहोळ इचलगाव या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे सोलापूर अक्कलकोट या ठिकाणी जोर थोडा जास्त राहील जत जा आणि संख मध्यम सरी बघायला मिळू शकतो आहे सांगलीमध्ये बघितलं असता सांगली तासगाव विटा मायनी इथंच या ठिकाणी कुची नागज कृंदावड कुडा चथनी हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे कोल्हापूरकडे देखील जोर थोडा कमी राहील हलक्या मध्यम सरी तुरळक भागामध्ये मुसळधार पाऊस कोल्हापूरमध्ये बघायला मिळू शकतोय जास्त भागामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता कोल्हापूर ज्योतिबाईल कोडोली किनी इस्लामपूर नरसिंपूर कोकरोड मलकापूर गगनबावडा राधानगरी या सर्व परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी तुरळक ठिकाणी मुसळधार होऊ शकतोय तर मित्रांनो मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे औरंगाबादकडे चांगल्या पावसाची शक्यता आहे मुसळधार होऊ शकतो आहे पूर्व भागाकडे दौलताबाद येलोरगुआ येलोरगुफाय देवगाव हतनूर कन्नड अंबाला साईगाव आणि चाळीसगाव उत्तरेला देखील मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस फुलंपुरी रामगाव पिशोरकडे देखील मध्यम ते तुरळक भागामध्ये मुसळधार होऊ शकतो आहे सेंद्रायमेडी सिपीप्री काचोड पाचोड निंबेजळगाव बिटकिन आणि क्षेत्राकडे मध्यम सरींची शक्यता आहे औरंगाबादपेक्षाही जास्त पाऊस जालना जिल्ह्यामध्ये पा। पा। जालना पद्धापूर तसेच गोलाफांगरी तारगाव पानवडी तानवडी आंबडी शिवनगर पाचोड काचोड वाडी रामशागो शेवट या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस एक डिसेंबरच्या दरम्यान बघायला मिळू शकतो आहे या ठिकाणी जालना जिल्ह्याकडे थोडा जास्त राहील यामध्ये बदल देखील होऊ शकतो मित्रांनो बदल झाल्यास तुमच्यापर्यंत लवकरात लवकर अपडेट पोहोचवली जाईल बीड जिल्ह्याच्या उत्तरेला गेवराई माजलगावकडे मध्यम सरींची शक्यता आहे तसेच बाकी भागाकडे बीड वडवणी तळेगाव शिरसालसोनपेठ करम, या ठिकाणी परभणीच्या काही भागामध्ये परळी घाटणांदोर आंबेजोगाई धारूर के जळम चोसाळा मध्यम सरींची शक्यता आहे उस्मानाबादकडे जोर थोडा जास्त राहील कळम मासा तारखेडभूम मध्यम ते तुरळक भागामध्ये मुसळधार पाऊस तसंच येडशी पेठ खामगाव उस्मानाबाद बेलीम तुळजापूर या सर्व परिसरामध्ये मध्यम ते तुरळक भागामध्ये मुसळधार पाऊस शक्यता असून लातूरमध्ये मात्र अतिमुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो जबरदस्त पाऊस शक्यता उस्मानाबादमध्ये देखील आहे आणि लातूरमध्ये देखील आहे उस्मानाबादच्या देखील काही भागामध्ये अतिमुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो लातूर औसा निलंगा शुवणतपाल उदगीर मध्यम ते काही भागामध्ये अतिमुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो आहे तसेच या ठिकाणी बघू शकता परळी गंगाखेड परभणी परभणीमध्ये देखील अतिमुसळधार पाऊस अश्यकता आहे झरी बोर्डी जिंतुर सेलू पाथरी हा जो सर्व परिसर आहे मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो आपल्याला या ठिकाणी एक डिसेंबरच्या दरम्यान आणि नांदेड जिल्ह्याकडे बघितलं असं नांदेड वगळा भोकरपेठ उमडी नगर उंबरखेड हातगाव तामसा जवळपास सर्व भागामध्ये नांदेड जिल्ह्याच्या पूर्वेला हलक्या मध्यम सरी राहतील मात्र पश्चिमेला मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो आणि हिंगोलीकडे देखील मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस जी शक्यता हिंगोली जिल्ह्यामध्ये एक डिसेंबरच्या दरम्यान आहे तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा चला भेटूया आपल्या व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय